आपणा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। यंदा दिवाळी निमित्त लेट्सअप घेऊन आले खास दिवाळी अंक, यात तुम्हाला काय वाचायला मिळणार पहा। एआयचा मानवी अस्तित्वासमोरच धोका। सध्या कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे एआयचे खूप फायदे आपल्याला दिसत आहेत, त्याचा आनंदही आपण घेत आहोत, पण एआयमुळे समस्त मनुष्य जातीसमोरच धोका निर्माण होऊ शकतो यावर तत्वज्ञांनी अनेक इशारे दिलेत। कृत्रिम बुद्धिमत्ता हे तंत्रज्ञान पुढील 20 वर्षात जगाचे चित्रच बदलून टाकणार आहे। वैद्यकीय, शिक्षण, दूरसंचार आदी अनेक क्षेत्रांमध्ये या तंत्रज्ञानाचा प्रवेश झालाय। सध्या कृत्रिम उर्फ संगणकीय बुद्धिमत्तेबाबत बरेच संशोधन चालू आहेत। मध्यंतरी ज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनीही कृत्रिम बुद्धिमत्तेपासून मानवाने सावध राहावे असा इशारा दिला। या किंचित भीतीचे कारण म्हणजे संगणकीय प्रणालीचा घटता आकार आणि वाढता वेग, अचूकता व कार्यक्षमता, स्वतःचीच दैनंदिन कामं संगणक वा यंत्र मानवाकडून करून घेण्यासाठी मानवाने त्यांना अफाट प्रक्रिया क्षमता शिकवली खरी, परंतु तिचाच वापर करून यंत्र आता माणसाच्याच डोक्यावर बसणार की काय असं वाटू लागलंय। हॉलिवूडमधील अनेक चित्रपटांमधून ही शंका साकारलेली आढळते, कारण सर्वच बाबतीत आपण संगणकावर जरा जास्तच अवलंबून राहू लागलोत। परंतु ही भीती निराधार आहे। निदान येत्या 10-20 वर्षात तरी असं काही घडणार नाही असं मानणाराही मोठा वर्ग आहे, कारण संगणकाचा मेंदू चालवला जातो मायक्रोचिप्सद्वारे आणि या चिप्सच्या रचनेत आणि निर्मितीत काही मूलभूत मर्यादा व अडथळे आहेत। अगदी साधी बेरीज वजाबाकीसारखी कामंही फटाफट होण्यासाठी संबंधित चिपमधले अनेक सूक्ष्म ट्रान्झिस्टर्स, कपॅसिटर्स आणि इतर घटक विशिष्ट क्रमाने बसवलेले असावे लागतात। त्यांची कार्यक्षमता आणि वेग जितका जास्त तितकी ते अधिक वीज वापरतात, तापतात आणि परिणामी लवकर ड्रेन होतात। शिवाय त्यांच्या एका वेळी एक काम या लिनियर कार्यपद्धतीमुळे बऱ्याच चिप्स एकाच वेळी अनेक पातळ्यांवर काम करू शकत नाहीत। संगणकाच्या तुलनेत मानवी मेंदू श्रेष्ठ आहे, तो नेमका याच गुणामुळे। या विषयावर ज्येष्ठ विचारवंत, तत्वज्ञानाचे अभ्यासक आणि इतिहासकार डॉक्टर सदानंद मोरे यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावर केलेले विवेचन। संपूर्ण लेखासाठी आवर्जून वाचा लेट्सअप मराठी दिवाळी अंक।